नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत चला तर बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे थोडंसं आंबट दही ते घेतलं आहे यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे यानंतर किसलेलं गाजर घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेला कोबी घेतला आहे यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे भाज्या इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता यानंतर इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली अर्धा चमचा जिरं घातलं आहे यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया खूप साधी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे नाश्त्यासाठी अगदी घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही बनवू शकता आता इथे त्याच दह्याच्या वाटीमध्ये मी एक वाटी पाणी घेतलं आहे थोडं थोडं घालत हे मिक्स कराय करत जायचं आहे अर्धी वाटी पाणी घातलं आहे आतापर्यंत अजूनही घट्ट आहे तर सगळं एक वाटी पाणी घातलं सगळं मिक्स करून सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत हे अजूनही मला घट्ट वाटतं आहे तर इथे मी आणखी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे मिक्स करून घेऊया तर हे आता परफेक्ट आहे पहा तर इथे मला सव्वा वाटी पाणी लागलं तर आधी एक वाटी आणि आता पाव वाटी असं सव्वा वाटी पाणी एक वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे मला लागलं तर यामध्ये इथे मी चिमूटभर बेकिंग सोडा घालते इथे बेकिंग सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त थोडीशी जाळी यावी म्हणून मी घालते तुम्ही बेकिंग सोड्याशिवायसुद्धा ही रेसिपी बनवू शकता आता इथे मी गॅसवरती एक छोटासा पॅन ठेवला आहे तुम्ही मोठ्या डोसा तव्यामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा मोठा जो पॅन असतो सुद्धा बनवू शकता आता इथे मी एक चमचा तेल घातलं यावरती आता एक मोठा चमचा पीठ घालायचं आहे आणि थोडंसं हे असं पसरवून घ्यायचं आहे जाडच करायचं हे यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हे एका बाजूने मी भाजून घेतलं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून पाहूया तर हे भाजलं गेलं उलटून घेऊया गे छोट्या बॅनमध्ये केल्यामुळे सगळे एका आकाराचे होतात तर आता पुन्हा झाकून ठेवूया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून घेऊया तर पुन्हा दोन ते तीन मिनटं हे भाजून घेतलं अगदी मस्त रंग आलाय पाहू शकता दोन्ही बाजूने छान भाजलं गेलं हे आता आपण काढून घेऊया आणि इथे आता मी आणखी एक बनून घेते तुम्ही हवं तर तेलावरती मोहरीसुद्धा घालू शकता किंवा सफेद तीळ घालू शकता आणि मग यावरती पीठ घाला तर हे दुसरंसुद्धा तयार आहे चवीला अगदी मस्त असं होतं इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलं तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता अगदी झटपट नाश्त्यासाठी होणारी अशी ही रेसिपी आहे आणि खूपच कमी साहित्यामध्ये आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद